नमस्कार, माझा प्रिय पॉवर इंजिनियर्स आणि पॉवर वर्कर्स, प्लीज, आतापर्यंत मी खूप वर्षापासून सांगत आलो आहे की जे काही वीज खंबे भेटतात ते केवळ फाउंडेशन बरोबर न केल्यामुळे आणि 1/6 of 4 height जमिनीमध्ये न गाडल्यामुळे त्या बाबतीत फोर्स डायग्राम काढूनही समजावून सांगितले, पण माझ्या नजरेला अशी काही कामं येतात की ज्या ठिकाणी गर्डरची लांबी असते 9 meter आणि खड्डा फक्त असतो 3 फुटाच्या आतच आणि एवढं होऊन संपत नाही तर तो पोल जो उभा करतात अतिशय डेंजरस पद्धतीने उभा करतात. खड्ड्यामध्ये 2 सबळे टाकतात आणि खंब्याचा बूड त्याला घासून ठेवून तो उभा करायचा प्रयत्न करतात. जर जमलं नाही तर शिंगल जोर बांधून ओढून आणि इकडनं लुटून उभा करतात. त्याच्या आजूबाजूला मागे कुठल्याही आडीशिवाय जोर बांधत नाहीत, गाईज बांधत नाहीत आणि ही अतिशय फार डेंजरस पद्धत आहे. खंबा केव्हाही कसाही झुकू शकतो, फोडू शकतो, लोक जखमी होऊ शकतात. तर मला वाटतं ह्या डेंजर इरेक्शन पद्धती ताबडतोब बंद करायला पाहिजे. तसेच या 3 फुटामध्ये सुद्धा फक्त दगड आणि मातीच लोटल्या जाते. थोडीफार ठोकठाक केली तर केली, नाही तर वर फक्त थोडाफार नावाला सिमेंट आणि रेती काढून टाकल्या जाते. मला वाटतं हे अतिशय सबस्टँडर्ड कामे असतात. मला कुठल्याही कंपनीचा कुठल्याही ठेकेदाराचा नामोनिर्देश करायचा नाही आणि जे मी काही पाहून राहिलो ते पुराव्याशिवाय बोलत नाही. प्रत्येक गोष्टीला पुरावा असतो. मला कोणालाही जबाबदार पकडायचं नाही. माझं एवढं सिस्टीमला विनंती आहे की त्यांनी काहीतरी कामामध्ये शिस्त डेव्हलप केली तर कामे सबस्टँडर्ड होणार नाही आणि सबस्टँडर्ड काम इज मदर ऑफ ॲक्सिडेंट हे त्रिकाळाबाजी सत्य आहे. आणि मी हे जे काही या कामाबद्दल बोलून राहिलो ते काम मी कोणालाही केव्हाही सांगणार नाही. फक्त जर साक्षी पुराव्याची वेळ आली तर मात्र योग्य वेळेला बोले. मला कोणत्याही कंपनीचं नाव सांगायचं नाही, कुठल्याही इंजिनियरचं नाव सांगायचं नाही. फक्त सिस्टीमला आणि जे काही आजूबाजूचे लोक असतील त्यांना फक्त जागृत करण्यासाठी आणखी मी सांगतो की कोणताही खंबा असो शक्यतो 1/6 of 4 गाडला गेला पाहिजे आणि शहरामध्ये तरी फुल कॉन्क्रीट पाहिजे. मला वाटतं मला इथं कोणालाही दुखवायचं नाही, फक्त सावध करायचं आहे, फ्युचरमधील अपघात टाळायचे आहे. नमस्कार, थँक्यू.